राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी नगरमध्ये नियोजन भवनात जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते. कृषी मंत्री भुसे यांच्यासमोर जिल्ह्यातील खरीपाचे क्षेत्र तसेच अन्य बाबींचा आढावा सादर करण्यात आला. कृषी मंत्री भुसे यांनी खरीप हंगामात बी बियाणे, खतांचा पुरवठा मुबलक आणि दर्जेदार राहील याची काळजी घेण्याचे आदेश दिले. कृषी विभागाच्या विशेष योजनेतून गटशेतीला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं सांगत भुसे यांनी टोळधाडीपासून शेती वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश कृषी विभागाला दिल्याचं सांगितलंय. येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज असेल, कर्जमुक्तीच्या माध्यमातून मिळालेला निधी असेल आणि येणाऱ्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर लागणारे बियाणे आणि खतांचा विषय असेल, या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं बियाणं, कुठल्याही प्रकारची खते कमी पडणार नाहीत अशा प्रकारचं नियोजन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. यापूर्वीच ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणं लॉकडाऊनच्या काळामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून एक मेडिएटर म्हणून काम केलं, त्याच धर्तीवर बियाणं असेल, खतं असेल, शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार दर्जेदार बियाणं आणि दर्जेदार खतं रास्त किमतीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या शेतापर्यंत पोहोचवणं हे पण काम कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं बियाणं आणि खते कमी पडणार नाहीत याचं पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाने स्मार्ट योजना, त्या ठिकाणी कृषी विकासाच्या दृष्टिकोनातनं, शेतकरी बांधवांच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं मागच्या वर्षाच्या पासून कार्यान्वित आहे. या योजनेमध्ये साधारणतः जी गट शेती करणारे शेतकरी बांधव आहेत, फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, यांचं सक्षमीकरण कसं करता येईल, शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या माल साठवणूक करणं, जर दर पडलेले असतील तर त्याला साठवता कसा येईल, त्याच्यासाठी गोडाऊनची निर्मिती करणं, कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणं, त्या शेतमालावर प्रक्रिया केंद्राची निर्मिती करणं, तो शेतमाल वाहून नेण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही साधन सामुग्री लागत असेल त्याची व्यवस्था करणं, ही सर्व चेन या माध्यमातून उभी केली जाईल की जेणेकरून जर जास्तीचं माल बाजारामध्ये आला असेल आणि दर पडलेले असतील तर त्या मालावर प्रक्रिया करून तो साठवता येईल आणि जेव्हा त्या मालाची मागणी वाढलेली आहे तर त्या काळामध्ये तो माल ग्राहकापर्यंत पोहोचून या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 पैसे जास्तीचे त्या माध्यमातून मिळू शकतील. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.